मित्रांनो, आज आपण गरम पाणी आणि थंड पाणी यांच्याबरोबर आणखी एक प्रयोग करणार आहोत. मी या ग्लासमधील हे जे रंगीत पाणी आहे ते या थंड पाण्यात सोडत आहे आणि नंतर पुन्हा हे रंगीत पाणी गरम पाण्यामध्ये सोडत आहे. तुम्हाला काय वाटतं, कोणत्या ग्लासमध्ये हे रंगीत पाणी लवकर मिक्स होईल? चला प्रत्यक्ष प्रयोग करून पाहू. हा प्रयोग आपण घरच्या घरी सहज करू शकतो. यासाठी तुम्हाला लागेल गरम पाणी, थंड पाणी एक ड्रॉपर आणि शाई किंवा रंगीत पाणी. सुरुवातीला एका ग्लासमध्ये थंड पाणी घ्या व दुसऱ्या ग्लासमध्ये गरम पाणी घ्या. मधल्या ग्लासमध्ये रंग आहे, रंगाच्या ऐवजी तुम्ही पेनामधील शाई पण वापरू शकता. सुरुवातीला हे रंगीत पाणी थंड पाणी असलेल्या ग्लासमध्ये अगदी हळूवार सोडा व हा रंग विरघळण्याचा वेग पहा. रंग तुम्हाला अगदी हळूवारपणे विरघळताना दिसतो आहे आणि ग्लासमध्ये रंगीत पाण्याचा ढग तयार होतो. आता हाच प्रयोग तुम्ही गरम पाण्याबरोबर करा. ड्रॉपरने पुन्हा एकदा रंगीत पाणी घेऊन ते हळूवारपणे गरम पाण्यामध्ये सोडा व हा रंग विरघळण्याचा वेग पहा. तुम्हाला असे दिसेल की गरम पाण्यामध्ये रंग विरघळण्याचा वेग प्रचंड जास्त आहे. गरम पाण्यामध्ये अणूंची हालचाल प्रचंड वेगाने होत असते, त्यामुळे गरम पाण्यामध्ये पदार्थ लवकर विरघळतात. आहे की नाही हा सोपा प्रयोग? हा तुम्हाला घरच्या घरी सहज करून पाहता येईल.